अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। छाया आणि प्रकाशाची अनमोल अनामिक नाती जोडीने रंगवती जेव्हा चित्र तेव्हाच पूर्ण होते। आज 19 ऑगस्ट म्हणजे जागतिक फोटोग्राफर दिवस। भूतकाळातील आनंदाचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून यादगार बनवणाऱ्या छायाचित्रकारांना हा दिवस समर्पित केला आहे। आज जामनेर शहरातील फोटोग्राफर असोसिएशनमार्फत हा दिवस सर्व फोटोग्राफर बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। या प्रसंगी जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले, तर तहसीलदारांनी उपस्थित असणाऱ्या फोटोग्राफर बांधवांना शुभेच्छाही दिल्या। सर्वप्रथम इथे आपले जे तहसीलदार साहेब आहेत त्यांचं आगमन झालं, त्यांच्या हस्ते आपण पूजन केलं आहे। सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या तालुक्यातील आपल्या असोसिएशनचे जेवढे आपले सभासद जे या ठिकाणी हजर आहेत त्या सर्वांचं शब्दसुमनांनी आणि पुष्पगुच्छांनी मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी तहसीलदार साहेब आले त्यांचं मी आभार मानतो। तत्पूर्वी आपलं साधारणतः 5वं वर्ष आहे। अगोदर आपण जे कॅमेरा पूजन करायचं ते प्रत्येकाच्या दुकानात आपण करत होतो, पण मागच्या 4-5 वर्षापासून आपण एक तालुका स्तरावर आपण ते कार्यक्रम आयोजित करतो। आपल्या अंगातील विविध कलागुण जे असतील ते आपण आपल्या तालुक्यातील जनतेसमोर आपला मांडण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न केला। पूर्ण जगामध्ये या महामारीमुळे काय नुकसान झालं हे कोणाला 10%, कोणाला 20%, कोणाला 40% कळालं असेल, पण एकमेव फोटोग्राफर बंधू किंवा बँडवाले असतील यांना यांना सर्व कल्पना आली असेल की हा व्यवसाय किंवा आपण आपला उदरनिर्वाह कसं चालवायचा आहे। याही परिस्थितीमध्ये ज्या वस्तूवर ज्या गोष्टीवर आपण पोट भरतो त्याचा आपण उपकार मानले पाहिजे, त्या भावनेतून आपलं बाकीचं दुःख असेल, निराशा असेल, काय ते असेल ते बाजूला सरून आपण ज्या गोष्टीवर आपलं पोट भरतो आहे त्याचं आपण ऋणात राहिलं पाहिजे, ती नक्कीच आजची एक प्रामाणिक भावना आहे। त्यानिमित्तानं दुसरं असं की सर तुम्ही या कोरोनाच्या काळामध्ये आपलं घर सोडून दार सोडून जनतेमध्ये जाता, त्यांना दिरोसा देता, काय असेल ते करता, हे आपलं कर्तव्यच आहे। या ठिकाणी एक विषय मांडू इच्छितो की या महामारीमुळे जे कोरोना योद्धे त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, दवाखान्यातले असतील, ड्रायव्हर लोक, डॉक्टर लोक किंवा सरांसारखे शासकीय कर्मचारी यांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। या सर्वांचे आपण 3 वेळेस टाळ्या वाजवून एकदा यांचा आपण जाहीर सत्कार करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। सर्वांनी परत मी मान्यवरांनाही विनंती करतो, सर्वांनी 1-2 मिनटं जे कोरोना योद्ध्यांचं या पिरियडमध्ये ज्यांचं निधन झालं असेल
त्या सर्वांना आपल्या फोटोग्राफर असोसिएशनतर्फे आपण सर्वांनी एक 2 मिनिटासाठी आदरांजली वाहावी एवढी मी आपल्याला विनंती. ओम शांती शांती शांती. त्या निमित्ताने उपस्थित सर्व फोटोग्राफर मित्र बंधू आणि मैत्री, काल आपल्यातले काही बंधू माझ्याकडे परवानगीसाठी आले की आम्हाला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे. शासनाने आता बरेच कार्यक्रम रद्द केलेले आहेत. जे काही इतर कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार असेल असे कार्यक्रमांना आपण परवानगी देत नाही. परंतु शासनाचे जे आदेश आहे किंवा सूचना आहे त्याप्रमाणे जर कोणी कार्यक्रम करत असेल तर आपण त्यांना परवानगी. मी त्यांना सांगितले की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग करून जर कार्यक्रम घेणार असाल तर माझी परवानगी आहे. परवानगी दिल्यानंतर त्यांनी लगेच दुसरा प्रपोजल ठेवलं की तुम्ही कार्यक्रमाला या. मला आता 11 वाजता एक VC आहे, आमचे नाशिकचे कमिशनर VC घेणार आहे, त्यानंतर मला लवकर जायचं आहे. तरी मी त्यांना सांगितलं की मी येतो. आजकाल जे त्यांनी सांगितलं की डिजिटल कॅमेऱ्याचं युग आलेलं आहे, बऱ्याच टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत. मोबाईल हा एक फोटोग्राफीसाठी चांगलं माध्यम झालेलं आहे, परंतु थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघण्याची मजा आहे ती TV नाही. तसंच तुमचं फोटोग्राफीचं आहे ते किती मेगापिक्सल आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोटोग्राफी का करावी. काही ना याच्यातून छंद असतो फोटोग्राफीचा, ते स्वतःसाठी जपत. पण ग्रामीण भागामध्ये फोटोग्राफी एक रोजगार माध्यम म्हणून आपण ग्राह्य धरतो आणि अशा माध्यमातून आपल्याला रोजगार मिळत असेल, त्याच्यात आपलं कुटुंब चालत असेल आणि त्या आपल्या प्रोफेशनचा समाजामध्ये जर काही उपयोग होत असेल तर आपण असं माध्यम निवडलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे शुभेच्छा देतो तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी आहे की मोबाईलमध्ये जर आपण फोटोग्राफी केली तर आपण ते काही काळासाठी तो मोबाईलमध्येच राहतो फोटो, त्याची आपण प्रिंटआउट घेत नाही. ती ज्या जे पर्पज आहे आपलं, पर्पज काय, भविष्यात ही आठवण राहावी, ती आठवण काही ते आपण मेंटेन ठेवू शकत नाही. फोटोग्राफीमध्ये फोटो काढल्यानंतर आपण त्याची प्रिंटआउट घेतो आणि ते कुठेतरी अल्बममध्ये ठेवतो आणि भविष्यात जेव्हा आपण वयामानाने मोठं होत असतो किंवा वृद्ध होतो त्यावेळेच्या आपल्या आठवणी, ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना एक उजाळा मिळत असतो. त्याच्यामुळे फोटोग्राफी एक चांगलं माध्यम आहे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. तसेच जो कोरोनाची महामारी आली त्याच्यात बरेच उद्योग व्यवसाय खूप उडाले आहेत हे मला मान्य आहे, पण त्याबद्दल खंत जरी व्यक्त केली आहे. परंतु हे फक्त जामनेर किंवा महाराष्ट्रापुरतं संकट नाही, देशाचं आणि पूर्ण जगाचं संकट आहे. या संकटाला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे. आपण जरी आपला उद्योगधंदा बुडला असेल किंवा रोजंदारी काय रोजगार बुडला असेल, परंतु काही दिवसानंतर आता कोरोनावर लस येण्याचे चान्सेस आहेत. थर्ड स्टेजला आज सकाळी न्यूजला बघितलं, थर्ड स्टेजला आहे. 1-2 महिन्यामध्ये त्याच्यात काहीतरी सकारात्मक ऊर्जेने लस येईल आणि आपल्या सर्वांना याच्यातून मुक्तता मिळेल अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला एकदा पुन्हा शुभेच्छा देतो. नमस्कार. आज आपण जामनेर शहरातील बोहरा खबर कार्यालयामध्ये उपस्थित आहोत. आज 19 ऑगस्ट म्हणजे जागतिक फोटोग्राफर डे. यानिमित्त आज इथे सगळे फोटोग्राफर बांधव जमले आहेत. भूतकाळातला छबी आपण ज्या एका कॅमेऱ्यामध्ये कैद करतो तो क्षण प्रत्येक क्षणी यादगार बनवतो असा आजचा हा दिवस म्हणजे फोटोग्राफर डे. कॅमेऱ्याची पूजन केले आहे. त्याचप्रमाणे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी उपस्थिती दाखवत त्यांना फोटोग्राफर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज आपण फोटोग्राफर दिनाचा माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन. छायाचित्र दिनाच्या सर्व फोटोग्राफर बांधवांना शुभेच्छा देतो. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन, त्यानिमित्त सर्व फोटोग्राफर बांधवांना, तमाम लोकांना, जे जे फोटोप्रेमी आहे जे मोबाईलच्या कॅमेऱ्यावर फोटो काढत असतील त्यांनासुद्धा, कारण तो कॅमेराच धरला जातो, अशा सर्वांना प्रथमतः माझ्याकडून व आमच्या फोटोग्राफर असोसिएशनकडून जागतिक छायाचित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज कोरोनाच्या महामारीच्या संकटात
सर्व फोटोग्राफर बांधवांनी एकत्र येऊन सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला आपल्या जामनेर तालुक्याचे माननीय तहसीलदार आरुणजी शेवाळे साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. मोलाचे दोन शब्दाचं मार्गदर्शन केलं आणि आमचे फोटोग्राफरांचीच दुसरी बाजू जे मीडिया आहे, प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया, ते फोटोग्राफीशिवाय त्यांचंही पूर्ण होत नाही, तेही एक प्रकारे फोटोग्राफीच करतात. अशा सर्व आलेल्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार बांधव आणि न्यूज रिपोर्टर आहे त्यांनीसुद्धा हजेरी लावली, त्यांनी पूजन केलं. अशा सर्वांना सर्व फोटोग्राफर बांधवांकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी सर्व फोटोग्राफर बांधव उपस्थित राहून त्यांनी आपल्या कॅमेऱ्याचे पूजन केले. त्याचप्रमाणे आपल्याला काही माहिती दिली आहे. कॅमेरामन शेख सुफ्यांसह मी प्रजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.